बातमीनं महायुती संदर्भातली सर्वात मोठी बातमी आहे. जागा वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर येते आहे. भाजप 32 जागा लढणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. तर शिंदेच्या शिवसेनेला 12 जागा मिळणार असल्याचं कळतंय. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 4 जागा मिळणार असल्याची माहिती आहे. जागा वाटपाची घोषणा होणार असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान दिल्लीतील कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. रात्री दिल्लीमध्ये कोअर कमिटीची बैठक होते आहे. त्या बैठकीमध्ये राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. महायुतीचा फॉर्म्युला काय आहे त्यावर एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून. भाजपला 32 जागा, शिवसेनेला 12 जागा आणि राष्ट्रवादीला 4 जागा अशा प्रकारचा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे. आणि यासाठीच अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट नवी दिल्लीला. आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत. प्रमोद, संदीप, रात्री 8 वाजता खरं तर भाजपच्या कोर कमिटीची बैठक या ठिकाणी पार पडणार आहे. पक्षाध्यक्ष JP नड्डा यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्रातील जे भाजपचे नेते आहेत ते या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. त्यापूर्वी भाजपातील महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक जी आहे ती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी सुरू आहे. आपल्याला माहिती संदीप, भाजप महाराष्ट्रामध्ये 32 जागा लढणार आहे आणि त्या जागांचं शिक्कामोर्तब जे आहे ते आज होणार आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीकडून प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकसभेच्या एक निरीक्षक पाठवला गेला होता आणि त्या निरीक्षकांनी जी नावं दिलेली आहेत त्या नावांवरती खरं तर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. जवळपास 32 जागांवरती भारतीय जनता पार्टीकडून चर्चा जी आहे ती केली जाणार आहे. प्रामुख्याने आपल्याला बघावं लागणार आहे की ज्या जागांवरती तिढा होता त्या जागांवरती कशा पद्धतीने तिढा सोडवला जातो. कारण काल जी अमित शहा यांची बैठक झाली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली होती आणि तिथं जागांवरती चर्चा झाली होती. पण भाजपच्या जागा कोणत्या असाव्यात त्या अनुषंगाने खरं तर कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. 2 दिवसानं CEC ची बैठक आहे आणि त्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब जो आहे तो यादीवरती होत असतो. त्यामुळं पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये संदीप महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसंदर्भातील यादी जी आहे ती प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि त्याच्यावरती अगदी प्रमोद धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.